पुढची महत्त्वाची बातमी बघूया. नागपूरमध्ये महामेट्रोनं 800 टन वजनाचे स्ट्रक्चर रेल्वे ट्रॅकवर लॉन्च करत एक इतिहास निर्माण केलेला आहे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजलं जाणारं हे काम महामेट्रोनं यशस्वीपणे केलेलं आहे. महामेट्रोनं गड्डीगोदाम इथं 4-स्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण केली आहे. शुक्रवारच्या मध्यरात्री भारतीय रेल्वे ट्रॅकच्या वर 80 मीटर लांब आणि 800 टन वजनाचं स्टील गर्डर महामेट्रोनं यशस्वीरित्या लॉन्च केलंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्या एकंदरीतच रेकॉर्डच्या बद्दलची माहिती जाणून घेऊया. 800 टन वजनाचा हा स्टील गर्डर स्थापित करण्यात आलेला आहे. शहरी भागात पहिल्यांदाच 1650 टन क्षमतेचं हे काम केलं गेलेलं आहे. 32,000 ASFG बोल्टचा उपयोग यामध्ये करण्यात आलेला आहे. या संपूर्ण स्ट्रक्चरला 80,000 बोल्ट्सचा वापर करण्यात आला आहे. या स्टील गर्डरची जमिनीपासूनची उंची ही 32 मीटर इतकी आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच 22 मीटर उंच स्टील गर्डर उभारला गेला आहे. देशात पहिल्यांदाच 4-स्तरीय वाहतूक व्यवस्था स्थापित करण्यामध्ये महामेट्रोला यश आलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 100 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही संपावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान आज राज्यातल्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची मुंबईमध्ये बैठक होतीय. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळतीय. या बैठकीनंतर संपाचा तिढा सुटणार का याबाबतची उत्सुकता कायम आहे. दरम्यान आतापर्यंत 27,504 कर्मचारी कामावर रुजू झालेत. राज्यातल्या 250 पैकी 249 एसटी आगार अंशतः सुरू झालेले आहेत. दिवसभरात लाल परीच्या 8,525 फेऱ्या होत आहेत. काल 168 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं असून 7,604 कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत बडतर्फ केलं गेलं आहे. तर 11,024 कर्मचाऱ्यांवर आत्तापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, आज कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडतीये. आजच्या या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का संपाबाबत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, सविस्तर त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, एसटीची आज मुंबईत होणारी बैठक ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा संपाचा तिढा सुटू शकतो किंवा निर्णायक टप्प्यावर आली अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक आगारातील 2 प्रतिनिधी मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. जवळपास आत्तापर्यंत 58 प्रतिनिधी दाखल झाले. 11 वाजता ही बैठक सुरू होते. आणखीन या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहे की ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणखीन बडतर्फीची कारवाई झाली आहे त्यांना जर का पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय एसटीने सकारात्मक दाखवला तर कदाचित एसटी कर्मचारी अधिक मोठ्या संख्येनं 24 तासामध्ये पुन्हा सेवेवर रुजू होऊ शकतात अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच प्रकरणामध्ये एसटी बरोबर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे राजकीय नेते कदाचित विरोधी पक्षनेते सुद्धा मध्यस्थी बजावू शकतात अशा प्रकारची ही आपल्याला माहिती समजते. यामुळे एसटीचा जो तिढा आहे राज्यातला हा आज त्यातला निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. कारण एकीकडे आपण बघतोय की विलिनीकरणाचा लढा कोर्टात सुरू आहे, कोर्टाच्या तारखा मिळत आहेत, सरकारकडनं अजूनपर्यंत सकारात्मक पावलं उचललेली दिसत येत नाही आहे. विलिनीकरण होणार की नाही येणार याबद्दलची अजून तर साशंकता आहे. 250 डेपोपैकी 249 डेपो सुरू झाले. 8,528 फेऱ्या काल दिवसभरात एसटीचे झाल्या. पण 65 लाख प्रवासी एसटीच्या माध्यमातून कोरोनापूर्व रोज प्रवास करत होते. 17,000 बसच्या फेऱ्या होत होत्या. आणि याचमुळे त्या पुन्हा एकदा एसटीच्या पूर्ण पुनरुपार यायचा असेल, जो तोटा अधिकाधिक दिवसेंदिवस वाढत चालला आहे तो कव्हर करायचा असेल तर कुठेतरी समन्वय साधणं आवश्यक आहे. त्यामुळे एसटी प्रशासन म्हणजे परिवहन खातं आणि कामगार या दोघांमधला समन्वय महत्त्वाचा आहे. आजची बैठक ही त्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अजिंक्य, बिलकुल प्रशांत. आणि यासोबतच एकीकडे प्रतिनिधी बैठक करतायत मुंबईत, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची बडतर्फीची कारवाई होणं सुरूच आहे. सातत्यानं आपण आकडे पाहतो आहोत की आज इतके कर्मचारी निलंबित झाले, आज इतके कर्मचारी बडतर्फ झाले. हे सगळं आजच्या या बैठकीनंतर कदाचित जर समजा तोडगा निघाला तर थांबू शकेल का आणि काहीतरी सकारात्मक गोष्टी समोर येऊ शकतील का? सध्याची तशी परिस्थिती आहे का? सर, त्या 24 तासामध्ये 168 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं म्हणजे 7,000 पेक्षा जास्त कर्मचारी आत्तापर्यंत बडतर्फ झालेले आहेत. 11,000 पेक्षा जास्त कर्मचारी निलंबित झाले आणि अजून जवळपास 8,500 कर्मचाऱ्यांना बडतर्फीपूर्व कारणे दाखवा नोटीस इश्यू केलेली आहे.
आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजच्या बैठकीत असणार आहे. एसटी प्रशासनाने सुद्धा ताठर भूमिका घेऊ नये, एसटी कामगार आणि कर्मचारी यांनी सुद्धा सकारात्मक पावलं प्रतिसाद द्यावा. या दोघांच्या समन्वयातनं हा संप सुटू शकतो. याच्यातली सगळ्यात पहिली मागणी हीच असेल की कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर असलेली निलंबनाची कारवाई कामावर आलेला तर रद्द होईल, पण जे कर्मचारी बडतर्फ झाले किंवा बडतर्फीपूर्व नोटीसला दिला आहे ती सुद्धा रद्द करण्याची प्रोसेस एसटीनं तत्काळ केली पाहिजे. आणखीन त्यांनाही दिलासा दिला पाहिजे. जी माहिती आपल्याला समजते तर परिवहन खातंसुद्धा याकरता सकारात्मक प्रतिसाद द्यायला उत्सुक आहे. कारण सगळ्यात शेवटी कसं आहे की नवरा बायकोसारखं नातं आहे. परिवहन खातं असं की एसटी कर्मचारी आणखीन कामगार प्रत्येकाचं घर चालणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणं महत्त्वाचं आहे. शहरी आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था जी जोडणारी नाळ आहे ती खरी लालपरी ती रस्त्यावर धावणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकासाठी आवश्यक आहे विलिनीकरण. या मागणीवर न्यायालयात जी लढाई सुरू आहे ती सुरू राहणारच आहे, पण तोपर्यंत तोट्यात दिवसेंदिवस जात असणाऱ्या एसटीला बाहेर काढावं हा प्रयत्न आहे कामगारांचा. परिवहन खात्यानं सुद्धा याला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे किंवा कारवाई ज्यांच्यावर झालेली आहे ती मागे घेण्यात यावी ही साधी अपेक्षा आहे. पावलं दोघांकडनं उचलणं महत्त्वाचं आहे. आणखीन याच करता आजची बैठक महत्त्वाची आहे. आणि या बैठकीनंतर मध्यस्थ म्हणून विरोधी पक्षनेते नेमकी कशाप्रकारे भूमिका घेतात आणि मांडतात हे सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. अजिंक्य बिलकुल प्रशांत धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या महत्त्वाच्या बैठकीसंदर्भातल्या अपडेट्स देखील वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत. कर्मचाऱ्या